सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। राष्ट्रवादीने नाना पटोले यांना टोला लगावलाय। जमत नसेल तर सुरक्षा सोडा, राष्ट्रवादीने पटोले यांना प्रत्युत्तर दिलंय। तर माहिती घेऊन बोला, नवाब मलिक यांनी नाना पटोले यांना सल्ला दिलेला आहे। राष्ट्रवादीने पटोले यांना जोरदार टोला लगावलेला आहे। जमत नसेल तर सुरक्षा सोडा, राष्ट्रवादीने पटोले यांना प्रत्युत्तर दिलंय। तर माहिती घेऊन बोला, नवाब मलिकांनी पटोले यांना सल्ला दिलेला आहे। तर राष्ट्रवादीने नाना पटोले यांना जोरदार टोला लगावलेला आहे। जमत नसेल तर सुरक्षा सोडा, राष्ट्रवादीचे नाना पटोले यांना प्रत्युत्तर आहे। जर त्यांना वाटत असेल की त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त नको, त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको, त्यांच्या मंत्र्यांना पोलीस बंदोबस्त नको, मग तसा अर्ज त्यांनी केला तर त्याच्या बाबतीत गृह खाते निर्णय घेऊ शकते। त्यांच्या माहिती च्या अभावामुळे या प्रकारे ते बोलले। मला वाटते जर ही सिस्टम त्यांना माहीत नसेल तर त्यांनी माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात अशोक चव्हाणजी आहे, त्यांच्या पक्षात सुशील कुमार शिंदे साहेब आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहे। ही जी आजची परिस्थिती आहे अशीच परिस्थिती नेहमीच राहते याची माहिती या माजी मुख्यमंत्र्यांकडून घेतली पाहिजे।